आपण जेव्हा नवा पाटा आणतो का भांडणं बहिणं तर बरेचसे असं आपण बघतो जे समजा काही लेडीला नाही माहिती की समजा नवीन पाट आणला की ते काय करतात तसंच हे करतात त्याच्यावर मसाला वाटतात कारण की माहिती नसते आपल्याला त्याच्यामुळं तर यूज म्हणजे नवीन पाट आणल्यावर पहिलं यूज करण्याच्या आहे त्याच्यावर काय वाटावा तर मग मी तुम्हाला आज आहे ना म्हणलं चला त्याच्यावर व्हिडिओ टाकते कारण की बरेच आपल्या बहिणीनं मला हे केलं की बाबा ताई कमेंट की ताई आम्हाला याच्यावर समजा व्हिडिओ करून दाखव तर म्हणलं ठीक आहे आज मग याच्यावर व्हिडिओ करून दाखवते तुम्हाला है की नाही मस्त पैकी तर आता हे नवीन आणलंय त्या दिवशी तुम्ही तर बघितलेलंच आहे आपला पाटा आणि रुचना सोबत आणलेला आहे ना खालबंदा पण हा बघा मस्त पैकी दिसते तर आधी मी सगळ्यात पहिले मस्त सगळं चका 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 धुवून घेतलंय छान पैकी तुम्हाला तर माहिती आहे मला किती तर आता सगळ्यात पहिले तर मी काय टाकले याच्यावर तांदूळ टाकले तर कारण की माझ्याकडे तांदूळ होते गहू होते पण गहू आहे ना लय हाड जाते बरं का वाटायला म्हणजे लय जोर लावा लागत तांदूळ आहे ना मस्तपैकी तर मी तांदूळ एकदम पद्धतशीर मस्तपैकी टाकायचे मी आता घसाघसा वाटायले पण तुम्ही नका वाटू कारण की तुम्हाला सवं आहे नाही आहे की नाही मला आहे सवं घसाघसं वाटायची आपला मसाला हात घेत चांगरायचा आहे ना तर दमानी पद्धतशीर त्याच्यावर गहू आपला सॉरी गहू किंवा ज्वारी किंवा बाजरी जे काय आहे ना कडधान्य तांदूळ ते टाकून पद्धतशीर हळूहळू वाटायचे सगळं एकदम वाट्याला सगळी आपला जो पाटा आहे का त्याला सगळी कून वाटून सणे सगळे घोळसायचे असे त्याला आणि जसं जसं तुम्ही त्याला ते घोळशिताना म्हणजे जसं जसं तुम्ही त्याला ते लावताना तसं तसं त्याची रीती निघणं लय रीती निघती तुम्हाला दाखवते मी आता तर मी सगळ्यात पहिले तर बारीक वाटून घेतले तांदूळ मग नंतर आपली जी नारळाची शेंडी आहे का नारळाच्या शेंडीने मी ते सगळं लावून घेतलं सगळ्या पाट्याला वरुट्याला एकदम पद्धतशीर डबल एक बार घासलं त्याला आणि मग पाणी टाकलं म्हणजे दोनदा तीनदा तुम्ही जर घासलं ना त्याला दाजी पाणी द्यायला आहे तुम्हाला मला उठायचं येतो कटाळा तुम्हाला पण माहिती आहे की नाही तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही पूर्ण व्हिडिओ बघा बरं का आणि कसा वाटतो सांगा नक्कीच मला लय आवडते असं मस्त मला लहानपणापासून लय हे लहान लेख असे छोटे छोटे भांडे असे जमा करायचे लय हौस आहे मला हँदाजी कळते का नाही कळते मग त्याचे तुला ताटे घेऊन द्यायची का अगं जेवायला हा दे ना त्याच्यातून खावे कुठे आहे दोऱ्यात त्या उलट्या म्हणजे येऊ तुम्ही की फरक येऊ छोटा त्या ककडी सारखाच दिसतोय खायला ककडी नाही भेटत कशी वरुटा
ईद आई थी आता टाकले मी बाजरीचं पीठ, थोडं बाजरीचं पीठ घेतलंय आणि आपल्या खलबाचा जे आहे दगडाचा त्याला पण मी मस्तपैकी लावून घेतलंय गुळसून घेणं त्याला आणि पीठ लावून सही ना डबल त्याला एक बार नारळाच्या शेंडीनं आहे ना सगळं चौकून पाट्याला आहे ना एकाचं आणि जी माझी आपली पाट्यावर मसाला वाटून खाण्याची आहे समजा भाजी कोड्यास जे काय म्हणा मटणाची डाळ भाजी काय काय म्हणा ती माझ्या मिक्सरमध्ये नाही बरं का भावनं बहिणं खरं सांगायले कारण की आपण जे म्हणतो का आपल्या आईला आईच्या हाताला लय चव लय चव आई आपली मस्तपैकी पाट्यावर मसाला वाटून घाटून कितकायला मसाला असायचा होय पुऱ्या घरामध्ये सगळेजण एकत्र तुम्हाला आठवत आहे का मला तर आठवत आहे तर असं काहीतरी पहिलं खूप म्हणजे लय चांगलं हे होतं आता सगळे ते म्हणजे ना गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी असं आहे आता तर आता काय नाही राहिलो आता मिक्सर बिक्सर आता कसं आहे माहिती काय बघा जसं जसं जग बदलन तसं तसं तर बदलावंच लागेल ना आहे ना तुम्ही म्हणता मग मला की मग का तसंच आता पाट्यावरचा मसाला वाटावं का असंच का तसं नाही बरोबर आहे जसं जसं जग बदललं का तसं आपल्याला पण बदलावं लागतं आहे आणि आता एवढा टाईम पण नाही आहे कोणाकडं मसाला वाटीत बसायला आता जर अर्ध्या घंट्याचं काम जर 5 मिनिटात 1 मिनिटात होत असेल तर त्यात काय होय खरं का खोटे झालं काय मस्त पैकी बघा हे झालं मस्त पैकी असा आपला वरुटा मस्त झालंय का नाही अशा प्रकारे झालाय आपला मस्त पैकी आता भावानं बहिण बघू शकताय आणि तुम्ही काय करा माहितीये का बघा झाला निर्मळ नर्मळ आता आपला हिव पाटा आता आपण याच्यावर मसाला वाटू शकतो जर अजून जर तुम्हाला काही वाटलं तर शेंगदाणे वाटायचे कारण की माझ्याकडे आता शेंगदाणे नाही तर मुळे शेंगदाणे नाही वाटले बरं का मॅ तुमच्याकडे ज्वारी असली ज्वारी वाटा गहू असले गहू वाटा गहू थोडे हार्ड जाते ना पण हे जर तांदूळ जर तुम्ही वाटले ना तर व्यवस्थित होऊन जाते थोडे शेंगदाणे वाटू शकतात आता माझ्याकडे शेंगदाणे नाही तर जर आपले तुमच्याकडं हे असले कांद्याचे याचे लसणाचे असे सालटे ते पण याच्यावर ठेसू शकतात काही पण जे आलं ते ठेसायचं मस्तपैकी 1-2 वेळेस आणि नंतर त्याला मसाला वाटायचा ना जर तुम्ही तसा मसाला वाटला ना तर पूर्ण कचकच कचकच त्याच्या सगळं म्हणजे पूर्ण रीतीच निघन त्याच्यामध्ये आता तुम्ही बघितली नाही रेती कशी निघली बघितली का तुम्ही किती रेती निघली हे बघा पूर्ण रेती निघली हे बघा हे का ही पूर्ण रीती आहे का कशी रीती बघा हे का त्याच्यामुळं आहे ना तुम्हाला असं स्वच्छ करावं लागेल पहिलं आणि नंतर मग अशा प्रकारे तुम्ही आता हे आपला रेडी झालेला आहे मी याच्यामध्ये संध्याकाळच्या अद्रक लसूण मस्तपैकी वाटणार आहे छानपैकी तर सांगा नक्कीच कसा वाटला व्हिडिओ लय पैसा